नमस्कार, लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या मागचे दृश्य. हे आहे समृद्धी महामार्ग, असं अखंड असा मोठा समृद्धी महामार्ग आहे. हा महामार्ग शिर्डी ते भरवीर तालुका इगतपुरी इथे 80 किलोमीटर लांबीचा दुसऱ्या टप्प्यात, ह्याच्यात 8 पुले 18 छोटे पूल, वाहनांसाठी 3 भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी 23 भुयारी मार्ग, 3 पदघर प्लाझावरील 3 इंटरचेज, 56 टोल, 6 ब्रिज आदी सुविधांचा समावेश आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या उजवीकडे टोल नाका देखील आहे. 7 पूल, 18 वाहनांसाठी 9 भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी 23 भुयारी मार्ग, 3 पदघर प्लाझावरील 3 इंटरचेज. हा टोटल 701 किलोमीटरपैकी 600 किलोमीटर वाहतुकीसाठी उपलब्ध झालेला आहे. खर्च एकूण 3,200 कोटी रुपये आणि हा टोटल नाशिक शिर्डी ते भरवीरपर्यंत 80 किलोमीटरचा आहे. हा समृद्धी महामार्ग जो आहे सह्याद्री पर्वतरांगांच्या डोंगरांमधून गेलेला आहे आणि हा महामार्ग MSRDCच्या अंतर्गत बांधण्यात आलेला आहे. आणि नागपूर ते मुंबई हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर 10 तासांऐवजी फक्त 5 तासात कापणे शक्य होईल. मुंबई ते नागपूर महामार्गावरती अनेक अपघात झाले. या अपघातांवरती मात करण्यासाठी सरकार कोणते पाऊल उचलते आणि सरकारसाठी हे अतितटीचं असणार आहे, हे सरकार कसं पाहते अपघातांकडे, हे पाहणं जरुरी असेल. मी श्रीकृष्ण आवटी, लेट्स अप मराठी.